आपली शाळा तिकडे होती वरती तुम्हाला सगळ्यांना कदाचित कल्पना असेल कुंभारायाच्या वरती. तिथून नंतर आम्ही इकडे शिफ्ट झालो. त्या शाळेचं नाव थोडं तरी आपल्याला मोठं करता आलं आज तिथे उभं राहून या गोष्टीचा मला आनंद होतो आहे. आणि तुमचे काय माझे एक्सपिरियन्स आहेत ते पण सांगते. पहिले मला तुम्हाला सगळ्यांनी प्रश्न विचारायचा आहे की जे सगळ्यांना मगासून म्हणताय एमपीएससी परीक्षा पास झाली तुम्हाला या इथं उपलब्ध असलेलं की कोणाला या परीक्षेबद्दल आधीपासून माहिती होतं हा जर केला चालेल. मला फक्त एक अंदाज घ्यायचा की मला कितपर्यंत खोलपर्यंत तुम्हाला सांगायचं एमपीएससी परीक्षेबद्दल कोणाला माहिती होतं ह्याच्या आधी हात वर करा. नाही म्हणजे तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदाच ही गोष्ट माहिती होती का? माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर
त्यानंतर मग मला एक दिवशी पप्पा म्हणते होते की आपण स्पर्धा परीक्षा देऊन बघूया, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये त्याची पूर्वअट असते की तुमच्याकडे कुठली तरी डिग्री पाहिजे. मग 3 वर्षाची असू दे, 4-5 कुठलीही डिग्री झाली, मग मी ठरवले की आपण आता ग्रॅज्युएशन करूया. आपण ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, आता आपण स्पर्धा परीक्षा देऊया. मग माझी अशी डिग्री होती की आपलं जे पुस्तकी ज्ञान आहे, मला माझी थोडी क्रिएटिव्ह डिग्री होती, मला विषय सगळं वेगळं होतं. म्हटलं आपल्याला आता स्पर्धा परीक्षेत जायचं, म्हटलं तर खूप अभ्यास करावा लागेल, तर आपण एक कोर्स करूया. आणि मी पुण्यातच होते, त्यामुळे मग मी चाणक्य मंडळ परिवार या संस्थेमध्ये ॲडमिशन घेतलं. 1 वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यामध्ये वगैरे येईल. हा माझा 5वा अटेम्प्ट होता आणि माझा 5वा अटेम्प्टमध्ये मला पद मिळालं. आता मला खूप आनंद वाटतो की माझं जे शिक्षण आहे ते खूप चांगल्या संस्थेमध्ये झालं. माझं शालेय शिक्षण हे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेसारख्या, ज्यांचं स्वामी विवेकानंद आणि बापूजी या दोघांचं नाव जोडलं गेले, या संस्थेमध्ये माझं शाळेचं शिक्षण झालं. माझं 11वी 12वीचं शिक्षण फर्ग्युसन, खूप मोठं नाव कॉलेज पुण्यातलं खूप मोठं नाव आहे, भारतातलं मोठं नाव म्हटलं तरी चालेल. फर्ग्युसन कॉलेजने आपल्याला 2 पंतप्रधान दिलेले आहेत. अशा मोठ्या कॉलेजमध्ये माझं 11वी 12वीचं शिक्षण झालं. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर महर्षी कर्वे, जे सुमारे 105 वर्ष जगले आणि त्यांनी स्त्री शिक्षणासाठी, तुम्ही वाचला असेल बरोबर, आर्ट्सचे विद्यार्थी तुम्हाला कधीतरी वाचायला मिळालं असेल, आर्ट्स कॉमर्सचे विद्यार्थी इतिहासामध्ये, त्यांच्या शाळेत त्यांच्या कॉलेजमध्ये मला माझं ग्रॅज्युएशन झालं. आणि चाणक्य मंडळ हे पुण्यातलं खूप मोठं नाव आहे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात. आणि तुम्हाला अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची झाली, तर तुम्ही कलेक्टर हा शब्द ऐकला असेल, जिल्हाधिकारी. आता ते आपले रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत, डॉक्टर योग्य, म्हणजे खूप जवळचं समजत असेल. अशा सरांच्या मार्गदर्शनाखाली मला या स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन मिळालं. तर हे एवढं सगळं मिळाल्यामुळे एवढं कॉन्फिडन्स असेल किंवा एवढा आनंद, एवढं म्हणजे ह्या ज्या सगळ्या भावना आहेत त्या सगळ्या त्याच्यामुळे आहेत. अजून तुम्हाला स्पर्धा परीक्षेबद्दल आता छोटीशी ओळख करून देते. तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या परीक्षेला बसता येतं. याचे 3 टप्पे असतात. पहिला टप्पा असतो प्रिलिम्स, पूर्वपरीक्षा. दुसरा टप्पा असतो मेन्स, मुख्य परीक्षा. आणि तिसरा टप्पा असतो इंटरव्ह्यू. या 3 टप्प्यामध्ये 5-5-5 होत गेला की तुम्हाला फायनली पद मिळतं. सगळ्यात पहिले महाराष्ट्र शासन हे त्या वर्षी त्यांना किती अधिकारी पाहिजे असं आयोगाला सांगते. आयोग म्हणजे कोण? महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. त्यांना ते सांगते की आम्हाला या एवढी एवढी मुलं पास करून घ्यायची. तशी यावेळेस 600 मुलं त्यांना मुलं नको म्हणायला, अधिकारी 600 मुलं त्यांना हवी होती, तेवढा त्यांनी ऍड टाकली. मी त्याची पूर्वपरीक्षा ही 22 ऑगस्ट, तुम्ही आता वर्ष फक्त नीट ऐका, मी 22 ऑगस्ट 2022 त्याची पूर्वपरीक्षा दिली आहे. की आत्ता जे मी पास झाले ते मी 2022 त्याची पूर्वपरीक्षा दिली. त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट आला. त्याच्यानंतर 21 जानेवारी 2023 मी त्याची मुख्य परीक्षा दिली. प्रिलिम्स परीक्षा जी आहे ती जवळजवळ महाराष्ट्रातले सगळे पोरं देतात. यावेळेस ती 3.5 लाख मुलांनी दिलेली पूर्वपरीक्षा होती. त्या 3.5 लाख मुलांनी पूर्वपरीक्षा दिल्यानंतर मेन्ससाठी आम्ही एकूण, म्हणजे मुख्य परीक्षेसाठी जी मी जानेवारी 2023 दिली, आम्ही 12,000 मुलं होतो ज्यांनी आम्ही मुख्य परीक्षा दिली. ती परीक्षा पास झाल्यानंतर एक इंटरव्ह्यूची लिस्ट आली. त्या इंटरव्ह्यूमध्ये आम्ही 2,000 मुलं होतो ज्यांनी आम्ही इंटरव्ह्यू दिला. माझा इंटरव्ह्यू हा 12 जानेवारी 2024, म्हणजे आत्ता. तुम्ही वर्षा येईल का? मी 2022 त्याची प्रिलिम्स दिली. मी त्याची मेन्स दिली आणि आत्ता परवा 2024. आणि 12 जानेवारी हा दिवस आपल्यासाठी काय असतो? नॅशनल युथ डे असतो. स्वामी विवेकानंद त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी, त्यांच्या जयंतीच्या दिवशी मला इंटरव्ह्यू दिला. मी तो मुंबईमध्ये होता. आणि तो इंटरव्ह्यू झाल्यानंतर 18 जानेवारीला आयोगाने लिस्ट टाकली की ही एवढे तुम्हाला मार्क मिळालेले आहेत. त्या मार्कांवरून आम्ही कॅल्क्युलेट केलं आणि त्याच्यामधून आता मला हे वर्ग 2 पद मिळणार आहे. आपण 2022 काय करत होतो तुम्हाला तरी आठवत असेल का? 2022 मी काय करत होते तेव्हापासूनचं पेशन्स, मी एकटीने नाही, आम्ही जेवढे सिलेक्ट झालो त्या सगळ्यांनी आणि काही सिलेक्ट झालेले सुद्धा ज्यांनी मुख्य परीक्षा दिल्या, एवढा सगळा पेशन्स ठेवला, सतत अभ्यास. नाही तर 2 वर्षापूर्वी केलेला अभ्यास जर तुम्हाला आता 2024 पद देत असेल, तेवढा संयम तुम्ही जर ठेवत असाल, तर असेच अधिकारी आपल्या महाराष्ट्र शासनाला हवे. आपल्याकडे आपण थोडंसं पण काही झालं की आपण म्हणतो अरे या गव्हर्नमेंटनी चांगलं काम केलेलं नाही आहे, हेच दिलं नाही. आपण सरळ मोदीजी
त्याच्यासाठी दूषणा देतो. आपल्या ती बरेच लोक असतात आपल्या आजूबाजूंची की हे हे काम चांगलं करत नाहीये, ते ते काम चांगलं करत नाहीये, पण असं नाहीये. त्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त पेशन्स ठेवावे लागतात आणि आपल्याला सुद्धा खूप जास्त कॉन्ट्रीब्युट करायला लागतं. खूप पेशन्स ठेवून आणि सतत स्वतःला अपडेट करत हे सगळं काम करावं लागतं. आता मी तुम्हाला फक्त परीक्षेची प्रोसेस सांगितली, पण खरा नेमका अभ्यास काय असतो तर याचा